नमस्कार मित्रांनो, जय शिवराय। माझं नाव आहे साहिल डवे। मित्रांनो, आज आपण चाललो आहे महाराष्ट्रातल्या सर्वात उंच शिखरावरती, ज्याचं नाव आहे कळसूबाई। कळसूबाईला मित्रांनो महाराष्ट्रातला माउंट एव्हरेस्ट सुद्धा म्हणतात। तो सध्या आपण कसाऱ्यावरती आलेलो आहे। कसाऱ्यावरनं आपली गाडी बुक झालेली आहे। थोड्याच वेळात आपण कसारा स्टेशनच्या बाहेर जाणार आहे, गाडीवरती बसणार आहे आणि त्यानंतर कळसूबाईच्या पायथ्याशी जाऊ। सो आता ही जर्नी तुम्ही पुढे बघा। कुत्र्यांना दिलं, गायला दिलं नाही। बघितलं किती असेल ती। आता ना आम्ही जाणार होतो गाडीत, पण सगळ्यांना थोडीशी भूक लागून गेली होती, तर मग स्टेशनला बसून थोडासा आता खाऊन घेतलं हलकं फुलकं। बाकीचं आपण आता गडावर जाऊनच खाऊ, कारण आता जर सगळं खाऊन घेतलं तर मग गडावरती काय उरणार नाही खायला, कारण एकदम लो बजेट आपल्याला ट्रेक ठेवायचं आहे। बाहेरून काय जास्त फालतू खर्च करायचा नाही, किंवा कुठून काही असं खायला प्यायला पण घ्यायचं नाही आहे। जे घरून आणलं त्याचं तर सरळ करायचं आहे। चॅलेंज आहे स्वतःला दिलेला, मग आता तो पूर्ण करू शकतो की नाही। ट्रॅव्हल करून अर्धा पाऊण तास झालाच होता, म्हणून म्हटलं एक चहाचा ब्रेक घेऊया। त्यासाठी आम्ही साई श्रद्धा हॉटेल या ठिकाणी आलेलो। रात्रीचे 1 वाजलेत, आम्ही ट्रेक सुरू केलेला। आम्ही एकदम पायथ्याशी म्हणजे गावापासून चालू केलेलं। 15 ते 20 मिनटं फक्त आम्हाला रस्ता शोधण्यासाठी वेळ लागला। कुठे होतो काय होतो काहीच माहीत नव्हतं, पण शेवटी आता आम्ही प्रॉपर स्पॉटला आलेलो आहे। सो एक स्पॉट आहे मेन, हा मागे तुम्हाला दिसतो आहे आय होप सो, तो स्पॉट आहे ना, तो बघून आता जीवात जरा जीव आला की आता आम्ही बरोबर चालू करतो आहे। सो आता आपण म्हणजे प्रॉपर एकदम बेसला आलेलो आहे, आता ट्रेकची प्रॉपर सुरुवात होईल। सो आता आपण वरती जातो आहे। तू खरं सांगू तुला घनश्याम, तू खरं आदिवासी दिसतोय त्याच्या सारखा। ते काठी हातात घेतात अरे तिथं बुटा तो धुवा तिथं चालला नाही तिकडं घुसला। पहिले 2 पॅन्टी नाही घेऊन आलाय त्याच्यावर आलाय आली आली डोळ्याला आग नाही लागणार आणि आग दुसरी गरज लागली तर अरे प्लास्टिक वर टाकले डोळे बंद असते ना आज देवदास कुठे डोळ्याला लागलेत। देवदास नाही तो उदास आहे, देव पण नाव नको उदास ठेव, फक्त उदास आहे तो। दिसतोय घरी मी अरे बाबा लय भारी दिसतोय तू, पण तू बंद नको जात नको घालू। हे बाटली आणली ना कोणी याचं नाव बोचा जॉईन ठेवलं, करत ठेवलं बरोबर दिमाग अरे मग तुझ्याच होता तेव्हा याला कशाला बोलतो तू हवा होती हवा काय शुभप्रभात, गुड मॉर्निंग फ्रॉम द हायएस्ट पीक ऑफ महाराष्ट्र, फ्रॉम द माउंट एव्हरेस्ट ऑफ महाराष्ट्र, कळसूबाई। तर मित्रांनो, काल रात्रीच आमचा झालेला ट्रेक म्हणजे कम्प्लीट चढून सगळं झालेलं। आम्ही मॉर्निंग व्ह्यूसाठीच नाईट ट्रेक केला होता, मंदिर आहे पाठी। सो मंदिराचा पाठी झोपून घेतलं होतं 1-1.5 तास, मस्त झोप आली। खूप थंडी आहे, बेकार थंडी, 16 डिग्री सेल्सिअस आहे, खूप थंडी वाजते। त्या व्ह्यूसाठी आम्ही रात्रीच चढलेलो बेसिकली। परत एकदा सांगतोय, आता तुम्ही तो व्ह्यू एन्जॉय करा।
सो आता आपण कळसूबाई देवीच्या मंदिरामध्ये गेलेलो, तिकडे दर्शन केलं, सगळं झालं आहे. आता म्हणजे जे काही मेन मेन होतं बघण्यासारखं किल्ल्यावरती सगळं बघितलं आहे. आता आपण उतरायला सुरू करतो आहे. चला आता उतरतो आणि मग भेटतो. क्राय आ रहा है भाई, क्या देखने आए थे और क्या देख के चले गए. नसीबी पांडू तो क्या करे गांडू. अरे दादा जागोजागी ना मित्रांनो, भरपूर सारे शिड्या पायऱ्या तयार केल्या गेल्या आहेत. ही एक बेसिक फॅसिलिटी तुमच्यासाठी उपलब्ध आहे. सो काही जास्त टेन्शन घेऊ नका, बिंदास चढा, बिंदास उतरा आणि घाबरू नका. जर मित्रांनो तुम्ही नाईट ट्रेक करताय आणि रात्री तुम्हाला झोपायचं आहे आणि जर तुम्हाला टेंट फॅसिलिटी हवी आहे तर ती सुद्धा या ठिकाणी उपलब्ध आहे. आणि मित्रांनो जागोजागी ना जर कधी तुम्हाला असं वाटलं की यार आता भूक लागली, आपलं पाणी संपायला आलंय, लिंबू पाण्याची गरज आहे, तर या भरपूर सारे स्टॉल आहेत या ठिकाणी. सर त्या गोष्टीची तुम्हाला कधीच कमतरता पडणार नाही की इकडे काही आपल्याला भेटेल नाही भेटणार. भरपूर सारे स्टॉल आहेत आणि जर रात्री झोपायचं तर टेंट सुद्धा आहेत. मग तू 2000 बाकी दे पहिले. सो उतरायला तर आम्ही सुरुवात केलीच आहे. आता थोडस उतरून झालेलं, एक ब्रेक घेतलेला लिंबू पाणीचा. एक मिनिट, कठीण पॅच आहे जरा. आयराम हा. सो लिंबू पाणीचा एक ब्रेक घेतला होता, 20 रुपये म्हणत होता. थोडंसं बार्गेनिंग केल्यावरती ना 15 हो बोलला. आणि खरं सांगू का, काही वर्थीट नव्हतं पिण्यासारखं. आणि काय आता बसलो आहे त्याच्या दुकानावरती, सारखं विचारतो आहे काय घ्याल का, लिंबू पाणी बनव का, त्याच्यासाठी घेऊन घेतलं. बट तुम्हाला एक सांगेन, त्यांच्या बोलण्यावर जाऊ नका. तुम्हाला गरज तरच घ्या, नाहीतर उगाच घेऊ नका, वेस्ट ऑफ मनी आहे. ते वर्थीटच नाही पिण्यात, मग मजा काय. पैसे देतो तर माझ्या हेल्प पाहिजे की नाही, तुमचं उत्तर कमेंट करा. तर मित्रांनो आता आपण खाली आलेलो आहे. काल सकाळी जिथून आपण ट्रेक चालू केलेला त्या स्पॉटला आपण परत आत्ता आलेलो आहे. सो सकाळी आपण किती 4 पोचलो वरती. 4-7 झोप काढली मस्त, सगळं ट्रेक केला, अख्खं बघितलं काय काय तिकडे. काही जास्त होत नाही पण बघितलं जितकं बघू शकलो तितकं. आता परत खाली आलो आहे. अशा प्रकारे म्हणजे होतं, साधी ट्रेक होती. म्हणजे असं म्हणतात की सगळ्यात उंच शिखर आहे, पण काही वाटलं नाही एवढं. ना थकवा आहे ना काय आहे, इझी पिझी. म्हणजे बिगिनर असाल, स्टॅमिना आहे, नक्की येऊ शकतात तुम्ही इकडे. आणि पूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी धन्यवाद. चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि कॉमेंट करायला विसरू नका. धन्यवाद.